नमस्कार, मेजर टिप्स मराठी मध्ये मी निकिता तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण स्वातंत्र्य दिनाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। स्वातंत्र्य दिवस हा भारताचा विशेष महत्त्वाचा दिवस आहे। ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक 15 ऑगस्ट इ.स. 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो। हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे। या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज पंतप्रधान यांच्या हस्ते फडकवला जातो। देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो। भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते। इ.स. 1770 पासून भारतावर इंग्रजांचे म्हणजेच ब्रिटिशांचे राज्य होते। 19व्या शतकापासूनच सर्व राज्यांना इंग्रजांनी आपल्या सैन्य बळावर ताब्यात ठेवले होते। 1857च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली होती। 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली। 20व्या शतकात महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने चले जाओ आंदोलन केले। दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही। तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत चालला होता। ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून 1947 पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली। अखेर दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला। तसेच भारत 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक झाला। भारताची राज्यघटना तयार करण्यात बाबासाहेब आंबेडकर यांचा फार मोलाचा वाटा होता। प्रजासत्ताक भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे होते। रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले जनगणमन हे भारताचे राष्ट्रगीत, तर बंकिमहाम चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत म्हणून ठरवले गेले। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। जर तुम्ही मेजर टिप्स मराठीवर नवीन आले असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी नक्की कधी व्हिडिओ अपलोड केला आहे ते। धन्यवाद।